बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक एम बी तोडकर लिखित कादंबरी गावकुस भाग नववा आता पमाचं नव्यानं जीवन सुरू झालं होतं पमानंही कात टाकली होती या साऱ्या भानगडीत शेवंतालाही अण्णानं पुरता धीर दिला होता धीर देत सांगितलं पमाची काय बी काळजी करू नकास फक्त तर तू आनंदात राहा बघ पमाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याची खूनगाठ बांधून ठेवू अण्णा म्हणजे धुरंधर मनकवडा आणि धूर्त आहे याची शेवंताला पुरती खात्री होती काहीतरी अण्णाच्या मनात पमाबद्दल वेगळा परंतु चांगला विचार सुरू आहे त्याशिवाय काय एवढ्या हिमतीनं सांगितलं की पमाची काळजी करू नकास म्हणून अहो पुरीचा बा आहे त्यो झरून मेला असता असल्या प्रसंगात पण पर निकरानं उभा राहिलाय जोमानं उद्योगाला लागलाय शेवंता मनात विचार करीत होती पण उलगडा होत नव्हता पमाला घरी आणल्यापासून सांत्वनासाठी पाहुणे मंडळींची गावातल्या आयाबायांची सगळ्या सोयऱ्यांची अण्णाच्या घरी ये जा चालूच होती जशी जवळची आपतेष्ट मंडळी येऊन जातील तशी अण्णा पमा आणि शेवंताचं दुःखाचं ओझं थोडं थुड़ थोडं हलकं होऊन जात होतं मागला काळ हळू विसरायच्या मनस्थितीत ही मंडळी पोचली होती पंधरा दिवस लोकांची ये जा चालू होती वसंतानंही आपला राग थोडा आवरला होता पमाच्या दुःखात साऱ्या कार्यक्रमात शाळेच्या वेळेचं बंधन ठेवून सामील झाला होता अण्णाचाही वसंतावरचा राग आता मावळला होता पंधरा दिवस झालं परंतु महत्त्वाची व्यक्ती पमाच्या घरी भेटायला आली नव्हती अण्णा शेवंता वसंताची साऱ्यांची चर्चा सुरू होती अण्णांना वसंताला म्हटलं अरे वसंता या साऱ्या प्रकारात सयाजीराव कसं फिरकलं नाहीत अजून का तेसनी सारा प्रकार समजला नाही अशा टायमाला कुणाला बी आधार द्यायला सयाजीराव आवर्जून जात्यात म्हणून विचारलं वसंतही बुचकळ्यात पडला काय भानगड झाल्या आहे कोणाच्या बी ही भी ना पतूर यापूर्वीच्या पमाबद्दलच्या साऱ्या बातम्या सयाजीला वहिनीकडून कळत होत्या ही बाब तात्यांच्या लक्षात ता आल्यानं तात्याने रणजित भाऊना आणि सुनबाईला खडसावून सांगितलं होतं पमाबद्दल सयाजीला तुम्ही होऊन कोणतीही गोष्ट सांगायची नाही नाहीतर सयाजीवर आघात होण्याची शक्यता आहे शेतीविषयक पंधरा दिवसांच्या कोर्ससाठी याच काळात सयाजी जिल्ह्याला गेला होता त्यामुळे रणजित भाऊ आणि वहिनीशिवाय त्यालाही बाप कोणी सांगू शकत नव्हतं पंधरा दिवसांचा कोर्स पूर्ण करून सयाजी गावी आला होता आता गावात आल्यावर ही गोष्ट काय लपून राहणार होती थोडीच वसंतांच्या मित्रमंडळीकडनं सयाजीला हा प्रकार समजला तसा सयाजी एकदम सद्गदितच झाला त्याला दम निघना सायंकाळ होईत आली होती आणि सयाजी पमाच्या सोप्यात दत्त म्हणून उभा राहिला आता सयाजी आलाय म्हटल्यावर सारी मंडळी सोप्याला गोळा झाली सयाजी खाली बसता बसताच सारी हुंदक्यानं रडू लागली तसा सयाजीही एकदम दुःखी झाला पलीकडनं गणूबा संगत तानूही अण्णांच्या सो सोप्यात आली शेवटी गणू नानानं ना साऱ्यांनी समजावत शांत केलं सयाजीनंही साऱ्यांना धीर देऊन सांत्वन केलं शेवटी सयाजीनं सांगूनच टाकलं एवढा मोठा दुःखाचा प्रसंग पण मला साधी कल्पनाही दिली नाही कुणी अहो प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील व्हायचा पिंड आहे आमचा आणि मला काय परखा समजला की काय वसंताकडे बघून म्हणाला कार तुला तर आठवण व्हायला पाहिजे होती तू तर सांगायचं नव्हतंस का त्यावर वसंता म्हणाला हे बघ सयाजी आमची काय बी चूक नाही मी घरी येऊन तुझी विचारपूस केली तेव्हा वाहिनी सांगितलं की पंधरा दिवस तरी सयाजी भाऊ येणार नाहीत जिल्ह्यातनं हे सांगितल्यावर सयाजीलाही खात्री पटली की यात कुणाचा बी काय दोष नाही मग पुढली चर्चा सुरू झाली कसं झालं आणि काय काय झालं सगळी माहिती अण्णानं सयाजीला सांगितली तात्याने दिलेला निर्णयही अण्णाने सांगितला पण मला माहेरी पाठवणं तसंच थोडं दिसविचार करून पुढला निर्णय घेणं ही गोष्ट सयाजीलाही पटली होती सयाजी आता पोक्त झाला होता समाजकारणामध्ये स्वतःला झुकून दिलं होतं परंतु समाजकारण करायचं तर राजकारणात पडल्या चालणार नव्हतं समाजकल्याणासाठी लागणारी ताकद आणि आर्थिक तरतूद ही राजकारणाशिवाय उभी राहू शकत नव्हती अनेक समाजकारण करणाऱ्या मंडळींचा सयाजीनं खूप अभ्यास केला होता पण सत्तेतून पैसा उभा करून पुन्हा पैशातून सत्ता उभा करणाऱ्या रक्तपिपासूनेत्यांचा अभ्यासही सयाजीनं केला होता अशा लोकांनी समाजकार्याला वाहून घेतलेल्या लोकांनी सांधी कोपरा दाखविला होता त्यामुळं राजकारणामध्ये सक्रिय व्हायचा निर्णय पूर्ण क्षमतेने सह्याजीनं घेतला होता गोरगरिबांसाठीची तळमळ समाजकल्याणासाठी स्वतःला झोकून देण्याची निस्पृह निष्कलंक वृत्ती आणि त्याच्या जोडीला कष्टाच्या जीवावर वाढवडला आणि उभा केलेला भक्कम आर्थिक डोलारा त्यातही भरीसभर म्हणजे जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर वरिष्ठ पातळीवर नलवडे घराण्याची असणारी पथ या साऱ्या गोष्टीचा सा, सारासार विचार सयाजीनं केला होता त्याच्या जीवावर सयाजीनं राजकारणात मुसंडी मारायचं ठरलं होतं त्याचा स्वभाव ही शांत मनमिळाऊ हरहुन्नरी त्यामुळं गावातली मित्रमंडळी आप्तेष्ट मंडळी सयाजीबद्दल आदर बाळगून होते त्याची कुणाशी कसलीही दुश्मनी नसायची अगदी लहानपणापासून खेळताना खेळतानासुद्धा कधी कुणावर चिडायचं नाही खेळात हरलं तरी मुकाट्यानं हार मानायची पण घराण्याच्या पतीचा वापर करून कधी खेळामध्ये दांडगावा करायचा नाही मग तो सांघिक खेळात असो वा वैयक्तिक खेळात याचं कुतूहल शाळेतल्या शिक्षकांनाही वाटायचं ही इतकी बडी आसामी असून कधी कुणाला अरेरावी धाक नाही याबाबत शिक्षक मंडळी ही चर्चा करायची दिवसामागून दिवस जात होते बघता बघता वसंताचं कॉलेजचं शेवटचं वर्ष संपवून वसंता शिवगावात दाखल झाला होता वसंता घरी आल्यापासून परत सयाजीचं वसंताच्या घरी म्हणजे अर्थातच पमाच्या घरी येणं जाणं चालू झालं होतं वरचेवर पमाची आणि सयाजीची नजरानजर होईत होती पमा सयाजीच्या एका कटाक्षानं कळी उंबलावी तशी उमलत होती तिची क्षीण आणि जर्जर झालेली तब्येत लग्नाअगोदर जशी होती तशी गोलाई घेत होती गालावर गोंडसपणा येत होता त्याला कारण सयाजीची वरचेवर होणारी भेट वसंताबरोबर दिवसभर गप्पा गोष्टी चालायच्या सयाजीचा कधी कधी वसंताबरोबर जेवणाचा कार्यक्रमही व्हायचा पमाच्या हातचं जेवण सयाजीला रुचकर वाटत होतं अण्णाही सयाजीचा आदर करून असायचा त्याला कधी दुखावला जाऊ नये याची काटकोर स्वतः काळजी घ्यायचा आणि घरच्यांना पण काळजी घ्यायला भाग पाडायचा घरच्यांना सांगायचा वसंतावर सयाजीचं सा लय उपकार आहेत भविष्यात पण वसंतासाठी सयाजी झटणार यासारखी कारणं सांगून सयाजीची सरबराई करायचा त्यामुळं कुणालाही काहीही संशय नसायचा पण सयाजीच्या मागचं खरं इंगित अन्नाशिवाय कुणालाही कळायला मार्ग नव्हता बघता बघता वरीस गेलं शिवगावचा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता गावात आता तीन गट पडलं होतं तालमीच्या वांद्यावरून पाटील कंपनीचा गट बाळातात्याच्या कंपूमधून फुटला होता दुसरा रावसाहेब चव्हाण नरगुंदे कंपनी दिंडे यांना तिसरा होता तो नेहमीचा बाळातात्या आणि अनबाजिक होताचा गट त्यामुळं निवडणुकीला चांगलाच रंग येणार होता तिने ही पार्टी ऐकापेक्षा एक वरच कुणी पैशाकडनं तसंच ताकदीकडनं ढिलं नव्हतं बाळाचा त्या आता उतारतीला लागलं होतं त्यांचं हिंडणं फिरणं कमी झालं होतं त्यामुळं गावावरचा वचक पुरता गेला होता रावसाहेब चव्हाणच्या टोळक्यानं मातूर या टायमाला सरपंचपद मिळवायचा चंग बांधला होता उभ्या हयातीत त्यांना जमलेलं नव्हतं ते आत्ता त्यांना करून दाखवायचं होतं मग त्यासाठी काहीही करायची आणि कितीही पैसा उजळायची त्यांची तयारी होती आणि या साऱ्या प्रकारामध्ये निवडणूक कार्यक्रम लागण्याआधीची मागल्या वर्षीची गोष्ट रावसाहेब चव्हाणानं एक डावपीज घेला होता तो ज्या वॉर्डात निवडणुकीला उभा राहणार त्या वॉर्डात तिची सीट पाच पंचवीस मतानं कायम पडायची प्रत्येक वेळेला रावसाहेबाच्या स्वप्नांचा चुराडा व्हायचा ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून विरवायची संधी त्याला कधीही मिळाली नव्हती म्हणून एक सोंगड्याचा डाव खेळावा तसा डाव खेळला होता गावासंघ त्याचं असं झालं सकाळ सकाळी झेंडा चौकात उन्हाच्या तिर्पीला रावसाहेब चव्हाण आणि गावातली काही मंडळी बसली होती त्याच वेळेला गावच्या इशेतनं वंजारी समाजाची एक पाच पंचवीस कुटुंबाची टोळी घोडी बुचकी घेऊन फिरस्ती म्हणून पोटा पाण्याच्या म्हणून आणि एक सदन कौन -कौन गाव म्हणून दाखल झाले त्यांचा मोरक्या झेंडा कट्ट्यावर मंडळीकडे येऊन विचारणा करीत होता ह्या गावात पोलीस पाटील कोण आहे गावात कोण कोण कारभारी आहेत आम्ही पोटा पाण्यासाठी म्हणून चांगलं गाव दिसलं म्हणून पोरबाळ घेऊन जगायसाठी काहीतरी उद्योगधंदा मिळून आलोय बघता बघता गावात झेंडा चौकात गलका वाढत गेला पुलीस पाटील सरपंच गावातली जाणती मंडळी झेंडा चौकात गोळा होऊ लागली होती प्रत्येकजण आपापल्या परीनं अन जिज्ञासेनं विचार करीत होता आपला विचार समोरच्या लोकांनी सांगित होता अरे हे कोण कुठलं कोणी चोरबी राहीत काय गावात यांना ठेवलं तर गाव सुरक्षित राहील काय एवढ्या लोकांसनी आसरा कोणी द्यायचा गावातलं कानकुट तरी जागेवर राहील काय एक ना अनेक विचार शिवगावकरांच्या मनात येत होत शेवटी त्या टोळीचा म्होरक्या पुढे येऊन म्हणाला मायबाप आम्ही कोणी चोरबीर नाही वंगाळ माणसं नाही हवं तर हे पत्तूर घ्या त्यावर तालुक्याच्या साहेबाची सई आहे मिळवून खाणारी आणि उद्योग नाही मिळाला तर मागून खाणारी वंजारी फिरस्ती माणसं आहे आम्ही त्यातनं बी पोट भरणार तर मुरल्या गावाला निघून जाणार त्याच्या बोलण्यातलं अर्जेव बघून सरपंच त्याच्या हातातलं पत्र वाचत म्हणाल अरे पण तुम्हाला आसरा कोण देणार तुम्ही सरपंच ह्याचा न होय मग कुठली तरी गावातली सरकारी जागा दावा की राहतो आम्ही तिथं अरे पण उद्योगधंदा काय करणार तुम्ही हे बघा दादा रानातलं काय उद्योग आम्हाला ठाऊक नाहीत पर आमच्यातलं काही लोक सुतार काम चांगलं करतात काही लोक लवार काम करतात तर काही लोक सोंग घेऊन गाण्या बजावण्याचं काम करतात तर काही लोक छत्रिया डबदुरुस्तीचं काम करतात आमच्यात कुणी बी तर बसून खाईत नाहीत पर गावात किती दिस राहणार आहे तुम्ही मोरक्याला सरपंचानं वैतागत विचारलं मायबा दोन चार महिने राहतोय आम्ही कामे मिळायची बंद झाली की निघून जातोय मोरल्या गावाला या साऱ्या प्रकारावरनं गावकऱ्यांची ही खात्री होत गेली मग एक जण म्हणाला अहो सरपंच साहेब गावच्या शिवला सरकारी आहे तिथं द्या जावा राहिला जागा त्याचने मोरक्या किविलवा होऊन म्हणाला शिवला राहून आमचं पोट कसं भरेल आमच्याकडे कोण बघील उद्योग कोण दिला मासने यावर सारी मंडळी बुचकाळ्यात पडली आता सरपंच काय निर्णय देणार याची उत्कंठा गावकऱ्याला लागली या साऱ्या लाग प्रकारात झुर्त आणि रामोशांच्या सानिध्यात राहून दगडाच्या काळजाचा निगरगट्ट झाला रावसाहेब चव्हाण उठून म्हणाला साऱ्यांची परवानगी असेल तर गावंदरम्यात राहू दे टोळीला त्याच्या डोक्यात भिंगरी फिरल्यागत विचाराची चक्र फिरू लागली होती भिंगरी जशी स्वतःभूती फिरत फिरत एक दोन येडं काढून मुळच्या जागेला येऊन थांबते तद्वतच रावसाहेबाच्या डोक्यातल्या विचारांची भिंगरी झपकन फिरून थांबली होती ह्या माणसांचा आपल्याला लय उपयोग होणार आहे घरची कामं होतील पण एक मोठं कोढंही सुटल निवडणुकीचं अशा गोंधळात तिची ट्यूब पिटून राहिली होती त्यांच्या आत नाही म्हटलं तर पन्नास साठ माणसांची नावं मतदार यादीत घुसडायला येतील आणि मग काय येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहा नंबर वार्डाच्या जागा आपल्यालाच मिळणार असा धूर्त कावेबाजपणाशी बाळगून रावसाहेबांना गावंदर मळ्यात टेकाला मोकळ्या रानात टोळीच्या लोकांनी राहायला जागा द्यायची तयारी केली सरळ मार्गाने सुविचारी शिवगावकरांना याची पुसटशी कल्पनाही कुणाच्या मनाला शिवली नव्हती झालं रावसाहेबानं वंजारे टुळीला मोठ्या धाडसानं गावदर्मुळे टेकावरल्या पडक्या जागेत आसरा दिला रावट्या उभ्या केल्या प्रत्येकजण आपापल्या कुशलतेनं उद्योग करीत होता ठोरं दिवसभर होलं पार्व कबुतरांचे शिकार करून आणत होते असं दोन महिने उलटलं एक दिवस मतदार यादीत नावं दाखल करण्याचा आणि दुरुस्तीचा कार्यक्रम आला त्या टेळणीवरच रावसाहेब होता तालुक्याला येणा जाण्यानं सुगावा लागला वंजारी टोळीतल्या लोकांचं चांगलं पन्नासभर बाया माणसांचा अर्ज तयार करून भिंडुळ चावडीत तलाटेमोर आणून ठेवलं म्हणाला साहेब ही माणसं शिवगावात दोन महिन्यापासून राहतात त्यांचं हे अर्ज त्यांची नावं मतदार यादीत घाला यावर तलाट्यानं सांगितलं चव्हाण दादा अशी काय माणसांची नावं मतदार यादीत घालता येणार नाहीत त्यासाठी काय तर रहिवाशी पुरावं द्यावं लागतील बघा अहो रहिवाशी तुम्ही तुम्हीच देतायचा नव मग द्या की दाखलं त्या माणसांचं माणसं तर जितते आहेत नव थोडी वादाबाद झाली उगाच संघर्ष नको म्हणून तलाट्यानंही मतदार यादीत नवीन नावं घालण्याचा गट्टा ठेवून घेतला आणि रावसाहेबाला सांगितलं हे बघा गट्टा घेतो पण मला जरा मामलेदार साहेबांशी बोलून घ्यावं लागेल तिची काय बी काळजी करू नका असा ते मी बघतो असं उडत उडत रावसाहेबानं सांगितलं त्याला घाई होती आठ नवीन नावं मतदार यादीत घुसडली की आपल्या सहा नंबर वॉर्डातल्या सीटा हमखास बसल्या म्हणून समजा असं मनाशी म्हणत चावडी सोडली पण काय तलाटीपर फार बिरकी होतं आणि असायलाच पाहिजे नाही उलटा फासा टाकला गावातल्या रावसाहेबाच्या विरुद्ध पार्टीच्या बाजी खोतला आणि पाटील कंपूला ही गोष्ट तलाट्यानं ध्यानात आणून दिली यावर बाजी म्हणाला तलाटी साहेब यावर उपाय पण तुम्ही सांगा या गोष्टीचा सा आम्हाला अनुभव नाही पहिलाच प्रसंग आहे हो उपाय सांगतो पण या कानाचं त्या कानाला कळता कामा नये अहो वंजाऱ्याच्या टोळीला होत्याचं नव्हतं करा जावा की बाजी पण चतुर होता तलाट्याच्या एका वाक्यातनं हेरलं बाजीनं लगेच पाटील कंपुला निरोप धाडला रात्री आठ वाजता पाच पन्नास तरनी बांड पोरं गोळा केली गुप्त मिटिंग घेतली जेवण खान उरकून रात्री एक दोनच्या टायमाला रावसाहेबाच्या गांधर्म्याला ला टेक लागून टेकायला लागल्या वंजारी टोळीला येडा टाकला त्यांची पालं उचकटली आणि शिवे पातूर पळविली त्यासनी एका तडाक्यात निर्णय केला होत्याचं नव्हतं असं करून टाकलं आहो येऊन जाऊन वंजारी भटकी मंडळी ही तिने काय बी प्रतिकार केला नाही बाजीनं मोरक्यालाच घेरला होता मग प्रतिकार कोण करणार रात्री मध्यानीला झाल्या प्रकाराबद्दल गावात कुणाला बी काय कळलं नाही रावसाबाला फक्त वस्तीवरली कुत्री भुकण्याचा आवाज येत राहिला होता एक दोन वेळा कुत्र्यासनी गप्प करीत रावसाहेब झोपी गेला होता सकाळी हिरीच्या घाणवडीवर सहज गेला तर टेकाला वंजारांची पाल दिसनात नात रावसाहेब कावरा बावरा झाला लगेच गावात येऊन पार्टीच्या लोकांनी गोळा केलं चारी शिवाला पोरं धाडली कुणी सायकलवरनं तर कुणी ट्रॅक्टरनं तर कुणी फटफटीवरनं माणसं टोळीला शोधीत होती पण रात्रीच पसार झाली टोळी मोरल्या गावाच्या शोधात दूरवर निघून गेली होती रावसाहेबानं नंतर महिनाभर शोध घेतला होता पंचक्रोशी ती चांगली आठ दहा गावं पालती घातली पण टोळीचा काय आज पत्तूर सुगावा लागला नव्हता रावसाहेबला कुणावरही संशय आला नव्हता म्हणून म्हटलंय तलाट्याची रेग आणि आबाळाला भेग कारण तलाट्याच्या एका एक वाक्यामुळं गावाचं राजकारण पारटलं होतं सहा नंबर वार्डात रावसाहेबाचं सा तीन जागेचं पॅनल गच्च येणार होतं त्याची माणसं गावच्या कारभारात आली की गावचं खोबरं होणार कुठलाही चांगला निर्णय घ्यायला रावसाहेबाची माणसं आडवी पडणार होती कारण विकासासाठी विरोध नाही तर विरोधासाठी विरोध हे त्यांच्या पार्टीचं घोष वाक्यच होतं आता निवडणुकीला चांगलाच रंग भरला होता शिवगावात अर्ज भरायची धांदल सुरू होती ही पार्टीच्या वेगवेगळ्या मिटिंगा होईत होत्या बाजी खोताच्या पार्टीची मिटिंग बाळातात्याच्या वाड्यावर भरलेली बाजी जरा जरा तात्यांच्याच वार्गीचा असल्यामुळं तोही थकलेला होता आता तात्याची जागा सयाजीरावांनी घेतली होती किंग नव्हे तर किंग मेकरच्या भूमिकेत सयाजी रिंगणात उतरला होता पण मग सरपंचाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची याबाबत रात्री बारा वाजू पत्तूर चर्चा चालू होते शेवटी सयाजी वरच साऱ्याने सोपीवलं सरपंचा सा मान कोणाला द्यायचा बराच वेळ विचार केल्यानंतर सयाजीनं सांगून टाकलं हे बघा मित्रांनो बाजी खोतासनी काय या निवडणुकीत रस नाही फक्त तात्याच्या खांद्याला खांदा लावून जमल तेवढं समाजकार्य त्यांनी केलं आहे तवा त्यांचा मुलगा आनंदराव खोत मला सरपंचपदासाठी योग्य वाटतो आहे बऱ्यापैकी शिक्षण झालं आहे स्वभावही चांगला आहे व्यक्तिमत्वही रुबाबदार आहे सरपंच पदाच्या खुर्चीला शोभेल असं त्यांचं वागणं आहे तवा साऱ्यांनी विचार करावा आणि निर्णय द्यावा यावर टाळ्यांचा कडकडाट झाला वाड्यावर जमल्या साऱ्या लोकांनी माना डोलावल्या लगेच सतरा सीटांचं पॅनलही त्यांच्या मिटिंगमध्ये फायनल केलं लगेच आनंदरावानं हे सहाऱ्या वाकून नमस्कार केला ढेलजत पलीकडच्या अंगाला थकलेल्या अवस्थेत अंतरुणावर अडव्या झाल्या तात्यांच्या समक्ष जाऊन पाया पडू लागला तोपर्यंत तात्यानं दोघांनी उठवून बसवलं सयाजीनं आनंदरावांची सरपंच पदाची उमेदवारी निश्चित झाल्याचं सांगितलं तात्याने क्षीण आवाजात यशस्वी हो म्हणून आशीर्वाद दिले आणि परत झोपी गेले उद्या अर्ज भरायसाठी म्हणून तालुक्याला जायची तयारी झाली साऱ्याने अर्ज भरले काही ठिकाणी डमी म्हणून अर्ज भरले त्याचबरोबर आनंदराव खोतासाठी डमी म्हणून सयाजीरावाने अर्ज भरला सतरापैकी बारा जागा ह्या खायमच्या निवडणुकीत तात्यांच्या पॅनलला ठरलेल्या त्यामुळं बहुमताचा प्रश्नच येत नव्हता पण आता यावेळची परिस्थिती जरा वेगळी होती तात्या थकलेलं त्यामुळं पाटील कंपनीनं चंग बांधला होता रावसाहेब चव्हाणाची मदत घ्यावी लागली तरी चालेल दहा सिटां निवडून आणायच्याच ते बी काही कमी नव्हतं पाटील मंडळी पैशानं न पण भारी चांगला चार पाचशे हुमरा होता पाटील मंडळींचा त्यात त्या रावसाहेबाच्या पाटला सांगून ठेवलं होतं गेल्या पन्नास वर्षात निवडणूक लढवत आहे पण कवा एक बी सीट आली नाही तुमची या टायमाला तुमचं पॅनल उभा करू नका जा तुमची जी काय मतं असतील ती आमच्या पार्ट्यात टाका मागं पुढं कुठंतरी उपयोग होईल आमचा असं राजाराम पाटलांनी रावसाहेब चा पाटला समक्ष गावधर मळ्यातल्या मिटिंगमध्ये जाऊन ठासून सांगितलं होतं राजाराम पाटलाचं म्हणणं रावसाहेबाच्या साऱ्या मंडळींना पटलं होतं त्यावेळी रावसाहेब म्हणाला होता तुमच्या पार्टीला पाठिंबा देतो पण माझी एक अट आहे राजारा दुचित दुचितहून विचारलं काय अट आहे तुमचं पॅनल आलं की विश्वस्त किंवा सल्लागार म्हणून कमिटीत माझं किंवा आमच्या मंडळीतल्या दिंडे अण्णांचं नाव पंचायतीच्या बोर्डावर झळकायला पाहिजे कसं बघू जवाच्या तवा असं म्हणून राजारामनेही या गोष्टीला मान्यता दिली पाटील मंडळी आणि रावसाहेब चव्हाणाची अभद्र युती झालेली बाजी खुताच्या मंडळींना कळायला येळ लागला नाही कारण पाटील मंडळीच्या ताप्यातनं तालुक्याला अर्ज भरायला रावसाहेब चव्हाण सामील झाला होता यावर मात्र सह्याजी आणि त्याची मित्रमंडळी काळजीत पडली तात्यासोबतची जाणकार माणसं देखील कोड्यात पडली होती तात्या क्षीण झाल्यामुळं त्यांना ही गोष्ट सांगावी की नको अशा विचारात बाजी होता पर गावच्या कल्याणाचा विचार केला तर ही बाब तात्यांच्या कानावर घालणं गरजेचं होतं अखेर सयाजी आणि बाजी खोताची चर्चा होऊन तात्यांचा सल्ला घ्यायचं बाजीनं ठरवलं वाड्यात ढेलजतच तात्यांचा बिछाणा त्यावर ताते आडवे पडूनच होते बाजीनं तात्याच्या मानाखाली हात घालून उठवून बसवलं बोला काहीतरी गडबड दिसते या क्षीण आवाजात तात्या म्हणाल यावर सयाजी म्हणाला तात्या रावसाहेब चव्हाण आणि राजाराम पाटील मंडळीने एकत्र येऊन पॅनल उभा केलं हातेच्या एवढंच नवं जावा का मला लागा निवडणुकीच्या तात्यानं क्षीण आवाजातच सांगितलं बाजी आणि सयाजी भुसकळ्यातच पडले तात्या असं का म्हणालं हे दोघांनाही कळलं नव्हतं पण त्याच्या डोक्यात समाजाच्या अभ्यासाची आणि अनुभवाची एक वेगळीच लय होती त्यांचा समाजमनाचा अभ्यास दांडगा होता त्यांच्या जीवावर उत्साही झाले बाजी आणि सयाजी निश्चिंत होऊन निवडणुकीच्या पुढच्या कामाला लागले बघता बघता अर्ज मागार छाननी चिन्ह वाटप इत्यादी सरकारी कार्यक्रम पार पडत गेला सयाजीच्या मंडळीच्या सतराच्या सतरा सीटांचा अर्ज छाननीमध्ये कायम राहिलं त्यामुळे डमी अर्ज काढून टाकण्यात आलं निवडणूक होऊन मतदानाचा दिवस उजाडला आदल्या रात्री अख्ख्या गावाला चिन्ह आणि पॅनलच्या चिठ्ठ्या वाटून झाल्या होत्या मतदान व्यवस्थित आणि शांततेत पार पडलं कारण म्हणतात ना दंगल घडवणारे सत्तेत किंवा सत्तेच्या वाटेवर असले तर दंगल घडत नसते कारण आम जनता कधी दंगल करीत नसते रावसाहेबच्या मंडळीचं असंच झालं होतं ते सत्तेच्या वाटेवर होते होते कसले अहो भासच होता त्यांचा तो मतदान झालं पाच दिवसानं निकालाचा दिवस उजाडला पाटील मंडळीने रावसाहेब चव्हाण कंपनं गुलाला पुतीच्या पुती भरून आणली होती फटाक्या तर टेम्पोतनंच मागविल्या होत्या निवडणुकीचा निकाल सायंकाळी पाच वाजता जाहीर झाला सयाईच्या पॅनलच्या दहा सीटा आनंदराव खोतांसह निवडून आल्या होत्या नेहमीप्रमाणे राजाराम आणि रावसाहेबाच्या कंपूची हार झाली होती फक्त फायदा एकच झाला राजारामच्या पार्टीला पाचऐवजी सात सीटा मिळाल्या पण इकडं तात्यांच्या वाड्यावर आनंद उसंडून वाहत होता त्यांचा दृष्टेपणा दिसलेला होता जावा कामाला लागा या दोन शब्दानं गावाचा नूर पालटला होता बाजी आणि सयाजी मातूर या दोन शब्दावर खल करीत होते त्याचं उत्तर असं होतं रावसाहेब चव्हाण दिंडे नरगुंडे सारखी नतदृष्ट खट्ट्याळ स्वार्थी विकृतमनाची हट्टी कृतज्ञ माणसं पाटली समाजातील जाणकार माणसांना नकोशी होती, ते ते होती। ते ते एक वेळा त्याने गावाशी केलेली गद्दारी त्यांच्यातल्या जुन्या जाणकारांना ठाऊक होती त्यामुळं त्या पाटली समाजातली एक वेगळीच फळी राजारामच्या विरोधी प्रचारात गुंतली होती त्यामुळे त्यांच्यातली नाराज असल्या मंडळींनी सयाईच्या पॅनला तीन जागा बहाल केल्या होत्या रावसाहेब आणि राजारामची युती म्हटल्यावर तात्याने क्षणात ताडलं होतं पाटील मंडळी या युतीला कदापि जुमानणार नाहीत आणि झालं होतंही तसंच सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे सरपंचपद हे आवाजी मतदानाने घेण्यात आलं राजाराम पाटलांच्या पॅनलची साथी सदस्य माणसं सा ग्रामपंचायतीकडे फिरकली नाहीत त्यामुळे एक आनंदराव खोतताना सरपंचपद मिळालं सरपंच पदाचं सारं शासकीय कार्यक्रम पूर्ण झाल्यावर प्रथम आनंदरावानी आणि सयाजीरावांनी तात्यांचा आशीर्वाद घेतला तारुण्याच्या पदार्पणातच किंग मेकर म्हणून सयाजीचा बोलबाला पंचक्रोशित झाला तात्यांच्या पतीमुळं जिल्ह्याच्या नेतेमंडळीची शिवगावला रीघ लागली निमित्त होतं जर्जर झाल्या तात्यांना भेटण्याचं पण सोबतीला सयाजीची आणि नेतेमंडळीची भेट ही तितकीच महत्त्वाची होती जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व नेतेमंडळींना सयाजी अदबीनं आणि मुत्सद्दीपणानं भेटत होता कारण सयाजीचा आता डोळं जिल्ह्याच्या राजकारणाकडे लागलं होतं जिल्ह्यातून येणाऱ्यामध्ये अनेक पक्षांची मात्तबर नेते मंडळीही होती सयाजीला आपल्या पक्षात खेचून आणायचा प्रत्येक पक्षाचा कल होता पण निस्पृह निरंकारी मुत्सद्दी बानेदार आणि तगड्या व्यक्तिमत्वाच्या सयाजीला कोणाची भरळ पडत नव्हती प्रत्येकाशी योग्य पाहुणचार करत सर्वांचे अद्भिन वागत होता सयाजी सहायक महिन्यात झेडपीच्या पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या होत्या नंतर आमदारकीची निवडणूक त्यामुळं राजकीय पक्षांच्या नेत्यांना जणू डोहाळच लागलं होतं निवडणूक संपली सायंकाळी सहारी मंडळी सरपंच आनंदराव सयाजीराव आणि त्यांची मित्रमंडळी शिवगावकरांचं अभिनंदन करायला तसंच आभार मानायला बाहेर पडली कोणताही गाजावाजा न करता विना ढोल ताशा विना फटाके अशी मिरवणूक त्यांनी काढली होती अहो ढोल ताशे म्हटलं की भांडणतंटा वादावाद आलाच पण नेमकं सयाजीला हे नको होतं कारण हार आणि जीत पचवायचं बाळकडू सयाजीला बालपणापासूनच मिळालं होतं सारा गाव फिरून देवदेवतांच्या पायरीवर डोकं ठेवून मित्रमंडळी परत आली वाटेत शेवटी अण्णांच्या घरी पाहुणचार घ्यायचा निर्णय सयाजीनं घेतला तिन्ही सांज झाली होती शेवंतानं सांजवात लावली सोप्यात कंदील ठेवायला आली तवर दारात सयाजीसह शंभरभर पोरांचा थवा बघून शेवंता कोड्यात पडली तेवढ्यात शेवंताला पुढवून सयाजी म्हणाला अण्णा आहेत का वय आहेत की आत या की शेवंतानं सांगितलं अहो आत काय येतोय बाहेर शंभरभर माणसं आहेत त्यात वसंतही होताच मग या की सोप्याला काय मावतील ती मावतील तसं मग सयाजी आणि आनंदराव पाच दहा लोकांनी घेऊन अन्नाच्या सोप्यात आला अण्णाही उठून उभा राहिला दोघांनी अन्ना आणि शेवंताच्या पडून नमस्कार केला सयाजीनं पाठदिशी सांगून टाकलं आज साऱ्यांनी चहाची पार्टी द्याय पाहिजे अण्णा त्यात काय देऊ की अण्णांना शेवंतालानं पमाला साऱ्या या चहाची तयारी करायला सांगितली साऱ्या मंडळींनी चहा घेतला मग मिरवणुकीची सांगता झाली सयाजीची ख्याती जशी वाढत होती तसतसा पमाचा सयाजीबद्दल ओढा वाढत चालला होता तसा सयाजीही प्रतिसाद देत होता अण्णाच्या घराचा आरती कोंडमारा सयाजीच्या ध्यानात येत होता पण तो तरी काय करणार एकत्र एक कुटुंबात त्याला उचलून पैसा अडका अन्नासाठी देता येत नव्हता बरेच दिवस विचार करून सयाजीला अण्णाच्या कुटुंबाला आपण स्वतःहून न देता कसा हातभार लागेल याची कल्पना सुचली एक दिवस सकाळी सकाळी सयाजी अण्णांच्या घरी गेला डायरेक्ट विषयाला हात घातला सोप्यात सारी मंडळी होतीच बिनू सदा वसंता अन्ना शेवंता आणि आतल्या अंगाला पमा या साऱ्यांसमोर सह्याजीने विषय काढला हे बघा अण्णा गोट्याला लागून तुमचा फ्लॉट आहे पलीकडं हमचौक आणि त्याला लागून मराठी शाळा आणि हायस्कूल आहे आज रोजी सदा अधुकच आहे त्याला शेतीचा उद्योग पण काही जमत नाही त्याच्या भविष्याचा विचार केला तर त्याचं लगीन होणार नाही अशी त्याची अवस्था आहे तवा मला वाटतं थोड्याशा खर्चामध्ये फ्लॉटवर शाळेकडं आणि चौकाकडं तोंड करून दहा बाय बाराचं एक खोकं उभा करून शाळेला लागणारं साहित्य विक्रीला ठेवलं तर सदाच्या आयुष्याचं चा कल्याण होईल आणि तुमच्या प्रपंचाला पण थोडाफार हातभार लागेल सयाजी बोलत होता आणि सोप्यात बसलेली सारी अन्नाच्या घरची आवासून ऐकत होती थोडा वेळ निरव शांतता पसरली होती सोप्यात सयाजीला वाटू लागलं की आपण काय चुकलो का काय बोलताना का माझा विचार चुकीचा आहे थोडा वेळ स्वतःलाच विचारत होता सयाजी तरीही धाडसानं वसंताकडे बघत सयाजी म्हणाला का र वसंता तुझं काय म्हणणं आहे वसंतानं तोंड फिरवलं ना म्हटलं माझं काय म्हणणं असणार काय तो निर्णय अण्णा घेतील की हताशपणे अण्णा म्हणाले अरे आमचं काय आहे आता सत्तरीकडं आहे आम्ही आता तुम्ही भावाभावानीच काय ते ठरवायचं आहे आम्ही आता पिकलं पान गळून पडल काय बी सांगता येत नाही शेवंता तर कायमच्या आजारी तवा तुम्हीच ठरवा की अण्णाने पिकलं पान गळून पडण्याची भाषा काढल्यावर पमाच्या उरात धडकीच भरली आणि कापरे आवाजात आतून म्हणाली अण्णा परत असं म्हणू नका भीती वाटते हो आमासने यावर अण्णा हसत म्हणाला नाही लेकरा परत म्हणत नाही असं शेवटी वसंताला निर्वाणीचं विचारलं ह वसंता काय म्हणणं आहे तुझं खोक्याबद्दल तसा वसंता घुम्यानंच उठला परत बघू म्हणून जोता उतरून गावात निघून गेला सयाजी हिरमुसला होऊन आपल्या उद्योगाला निघून गेला चार आठ दिसानं परत अण्णाच्या सोप्याला मिटिंग भरली सारे अण्णांच्या घरची मंडळी सोप्याला बसलेली आज मात्र सयाजी निर्णयाप्रती आला होता काय झालं तर अण्णाला हातभार लावायचाच आणि सदाचं खोकं उभं करायचंच सयाजीनं विषय काढला काय वसंता झाला का विचार का अजून काय शंका आहे तुझी यावर वसंता अण्णाकडे बघत म्हणाला कारण सयाजीच्या डोळ्याला डोळा भिडवायची त्याची हिंमत नव्हती हे बघा अण्णा छोटस पानपट्टीसारखं एका कोपऱ्यात खोकं घातलं तर चालतंय की स्टेशनरीच आहे ती त्याला कितीशी जागा लागणार हाय पुढं भविष्यात जशा वाटण्या होतील तसं बघू पुन्हा काय करायचं त्या खोक्याचं आधीच वसंतावर नाराज असला अण्णा ना सदगदित होऊन म्हणाला अरे मोहरला काय प्लॅन बिल्यान हाय का काय तुझा खरोखर सांगून तर टाक यावर वसंत शांत झाला मग सयाजीनंच पुढाकार घेऊन एक पाच बाय पाचशे छोट्याशा पानपट्टीसारख्या खोक्याची तजवज करून दिली जिल्ह्यावरनं वसंताकरवी स्टेशनरी सामान भरलं दिवाळीची सुट्टी संपून उकतीच शाळा हायस्कूल चालू झालं होतं त्यामुळं स्टेशनरी सामानांची बऱ्यापैकी विक्री होत होती सदाचं जीवन सुरळीत चालू होतं घरच्या तेलामिठाचा खर्च थोडा का होईना भागत होता सदाचा अण्णाच्या कुटुंबाला हातभार लागत होता आता सयाजीचं अनुपमाचं भरत असल्या प्रेमाचं दर्शन थोड्या अंशिका होईना अण्णाला न वसंताला जाणवत होतं पण यातून दोघांच्या आयुष्याचं सार्थक व्हावं अन वावगं काय घडू नये अशी अण्णा रोज देवाला प्रार्थना करीत होता गावच्या पांढरीच्या शंभू महादेवाला साकडं घालत होता एक दिवस शंभू महादेवानं वरदहस्त अण्णाला दिला देवळात गाभाऱ्यात शिरताना दारातल्या नंदीच्या वशिंडावरलं झेंडूचं फूल अन्नासमोरच पडलं वारा नाही पंखा नाही अन्नासमोरनं देवळाच्या गाभाऱ्यात सात आठ माणसं गेली पर फूल अन्नासमोरच पडलं याचं कुतूहल वाटणं अण्णानं ते फूल प्रसाद म्हणून पदरात घेतलं शंभू महादेवाला आणखी आळवणी केली आणि घरी निघून गेला सयाजीराव आता मत्रू आगतिक झाला होता पमाच्या प्रेमानं बेभान झाला होता आत्ता पतूर दाबलेला आवाज अचानक उफाळून आला होता त्या सरसी सयाजीनं रात्री जेवता जेवता वहिनीजवळ विषय काढला रणजित भाऊ जेवण करून ढिलजरा गेलं होतं संधी साधली वहिनी पमा कशी आहे हो अहो भाऊजी पमा म्हणजे एक सालस आणि सौंदर्याची खाण आहे की वहिनीनंही प्रसन्न मनाला सांगितलं आणि प्रश्न केला का हो असं अचानक पमाबद्दल का हो विचारलं काही नाही सहज विचारलं का हो पम्माबद्दल कुठलं स्थळ वगैरे काढले का काय नाही हो असंच मान खाली घालून सयाजी बोलत होता असंच म्हणजे काय लग्नाचा विचार विचार आहे का काय का पम्माबद्दल हवं तर तसंच म्हणा खजील होत ताटावर हात धुतलं आणि ढेलजत निघून गेला वहिनींच्या मनात मात्र काहूर माजलं विधवापोर त्यातून सुरीक जमत नाही आपल्याकडची अपतेष्ट मंडळी जमवून घेतील का? का कायमचं वाईट टाकतील आपल्या घराला असं एक ना अनेक इचार वहिनीच्या मनात घोळत होतं ही गोष्ट रणजित भाऊना कळली तर काय प्रसंग ओढवेल याची नुसती कल्पनाही करता येणार नाही ना पण दुसऱ्या बाजूचा विचारही वहिनीने केला जर का सयाजीशी पमाचं लगीन न होता आणि कुणाशी लगीन झालं तर हा माणूस आयुष्यभर कुवारा राहील असा विचार येताच तिच्या छातीत धस्त झालं वहिनीनंही विचार केला ते काही नाही असं झालं आणि मी ही गोष्ट रंजित भाऊच्या कानावर नाही घातली अनर्थ हा ओढवणारच म्हणून तिनंही घट्ट केलं कसंही करून आजच्या रात्रीला झोपायच्या वेळी रणजित भाऊंच्या कानावर ही गोष्ट घालायची म्हणजे निदान मला तरी याचं पातक लागणार नाही पुढलं काय असेल ते असल सांची जेवण खाणं झाली ढेलजत त्या त्यांनाही दोन घास खाऊ घातलं रात्री झोपायच्या टामाला वहिनीनं विषयाला हात घातला छाती धडधडत होती मन घट्ट केलं आणि डाव्या कुशिवानं रणजितच्या उलट दिशेला तोंड करून सांगून टाकलं ऐकलं का आज सयाजी भाऊजींनी एक वेगळाच विषय मांडला आहे का काय म्हणतोय सयाजी राजकारणातला विषय असेल म्हणून रणजितनं सभागतीस घेतलं अहो पमाशी लग्न करण्याचा विचार आहे त्यांचा दिवसभर शेतावरनं थकून आलेला रणजित हातुरणावर एकदम ताडकन उठून बसला त्यासरशी वहिनीही उठून बसली रात्री एक दोन वाजे पत्तूर दोघांचा खल चाललेला एकमेकावर प्रश्नोत्तर एकमेकांना समजावून सांगणं अन्वादावादी अन्समजुतीचा घोल चालू होता शेवटी वहिनीनं सांगून टाकलं जर या पमाचा न कुणाशी लग्न झालंच तर भाऊजी आयुष्यभर कुवार राहतील सध्या तुम्हाला ते हसता बागडताना दिसत्यात ते पमा आल्यापासनं या गोष्टीचा कुणी विचार केला आहे का आता मग तू रणजित भाऊ चक्रावलाच असला काय प्रकार होणार याची पुसटशी कल्पनाही रणजितनं केली नव्हती चांगल्या शिक्षणामध्ये ग्रॅज्युएट झाली आणि चार चौघीत मिसळणारे असल्यानं वहिनीला या गोष्टीची पारख होती रणजित हा थोडाफार शिकलेला सदानकदा का शेतीच्या कामात लक्ष असलेला रणजित त्याला असल्या विषयाचा पोच नव्हता त्यात म्हणजे वहिनीची आणि पमाची सणावरला देवळात म्हणा किंवा कार्यक्रमात भेट होईत होती सयाजीच्या आग्रहातून वहिनीला दोन चार वेळा पमाच्या घरीही जाणं येणं करावं लागलं होतं आणि त्याचवेळी वहिनीनं हेरलं होतं हे सकाळी नेहमीप्रमाणे उठून रंजित भाऊ कामाला लागलं पण त्यांचं कुठल्याही कामावर लक्ष लागत नव्हतं सहारके डोळ्यांसमोरनं सह्याजानं पमाची जोडी तळत होती आणि त्याचबरोबर अप्तिष्ट मंडळीचा विचार पमाला स्वीकारलं तर आपल्या घरानं सगळ्या सोयऱ्यासनी काय सांगायचं या एकाच गोष्टीवर मनात खल चालू होता रणजितला दोन भणी दोघींना आणि त्यांच्या यजमानांना बोलावून घ्यायचं आणि याचा एकदा सोक्षमोक्ष लावायचा असा विचार करून दोन्ही भणीकडून निरोप दिला पण ही सारी चर्चा सयाजीमो होता कामा नये याची खूनगाट रणजित भाऊनी बांधली होती मग यावर तोडगा आपल्या पत्नीला विचारल्या होतीनं सांगितलं आज डोकं दुखतंय म्हणून सयाजी भाऊजींना आज मळ्यातल्या उद्योगाला पाठवून द्या जावा रणजितला ही गोष्ट पटली ढेलजतनं उतरून गावात फेरफटका मारायला निघाल्या सयाजीला हाक दिली सयाजी राव जरा इकडे या आज जरासं माझं डोकं दुखतं आहे तवा गावातून जाऊन आल्यावर मळ्याकडं जरा फेरफटका मारून या जावा मळ्यातल्या उद्योगाचं कामाचं काय जरा बघून या जावा रणजितचा कावा सयाजीच्या लक्षात आला नाही बरं आहे दादा असं म्हणून सयाजी गावात निघून गेला आता लगेच मळ्याकडे जायला सांगितलं असतं तर जाईल पण मग दुपारपत्र परत येईल मग आपला विषय अर्ध्यावरच राहील याची खबरदारी रणजितनं घेतली होती गावामध्ये फेरफटका मारून सयाजी मळ्याकडे निघून गेला वहिनी व पाहुणे मंडळी गोळा झाली पाहुण्यांचा पाहून चार झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद